अन्न व औषध प्रशासन कार्यालयाचा बनावट शिक्का आणि लोगो तयार करून त्याद्वारे परराज्यातील व्यावसायिक प्रतिष्ठानांना कारवाईची पत्र पाठवित अज्ञात आरोपीने लुटण्याचा डाव आखला होता. मात्र त्यातील दोन पत्र हे पत्ता चुकीचा असल्याने यवतमाळ येथील अन्न व औषध प्रशासन कार्यालयात परत आले तेव्हा या गंभीर प्रकरणाचे बिंग फुटले. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या औषध निरीक्षकांच्या नावे असलेला हुबेहूब बनावट शिक्का आणि लोगो एका अज्ञात आरोपीने तयार केला. त्यानंतर परराज्यातील व्यावसायिक प्रतिष्ठानांविरुद्ध बनावट नोटीस तयार करून त्यावर हे शिक्के आणि स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. शिवाय औषध उत्पादन कंपन्यांना या नोटीस खाकी रंगाच्या पाकिटात बंद करून त्यावर भारत सरकार सेवार्थ लिहून पाठविण्यात आल्या. त्या पाकिटावर बनावट दूरध्वनी क्रमांकही संपर्कासाठी टाकण्यात आला. व्यावसायिक प्रतिष्ठानांना कारवाईचा धाक दाखवून त्यांची लूट करण्याच्या उद्देशाने अज्ञात आरोपीने हा प्रकार केला. हा प्रकार करीत असताना त्याने नोटीस मध्ये औषध उत्पादन कंपन्यांच्या तांत्रिक बाबींवर अचूक बोट ठेवले. एवढेच नव्हे तर ही नोटीस खरीखुरी वाटावी म्हणून इंग्रजी भाषेत टंकलिखित केली. शिवाय पॉकेटवरही इंग्रजीतच पत्ता लिहिण्यात आला. मात्र दोन व्यावसायिक कंपन्यांचे पत्ते चुकीचे असल्याने ती पॉकेटे येथील अन्न व औषध प्रशासन कार्यालयात परत आली. ही पॉकेटे औषध निरीक्षक मिलिंद काळेश्वरकर राहणार उमरसरा यांनी उघडून पाहिली असता हा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्यांनी थेट अवधूतवाडी पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी तक्रार दिली. त्यावरून अज्ञात भामट्यांविरुद्ध बांधवी 468 471 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र त्याने या बनावट नोटीसद्वारे कुणाला गंडा घातल्याचे अद्याप पुढे आले नसल्याने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला गेला नसल्याचे पोलिसातून सांगण्यात आले. अनोळखी भामट्याने अन्न व औषध प्रशासन विभागाचा शासकीय शिक्का आणि लोगो वापरून तयार केलेल्या बनावट नोटीस परराज्यातील व्यावसायिक प्रतिष्ठानांना पाठविल्या. शिवाय पाकिटावर संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांकही टाकला. त्यावरून ज्या भामट्याने हा प्रकार केला तो फसवणुकीच्या गोरखधंद्यात निष्णात असला पाहिजे असा पोलिसांचा अंदाज आहे. त्याने काही व्यावसायिक प्रतिष्ठानांची याद्वारे फसवणूकही केली असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही पोलिसातून सांगण्यात आले. व्यावसायिक प्रतिष्ठानांना पाठविलेल्या जाणाऱ्या नोटीस स्पीड पोस्टद्वारे आणि त्यातही पोस्टाची तिकिटे लावून पाठविल्या जातात. मात्र त्या भामट्याने डाक विभागातील कॅश काउंटरवर रोख रक्कम भरून आणि पोस्टाची तिकिटे न लावताच त्या पाठविल्या. त्यावरून त्याने कुठल्या पोस्टातून ही पॉकेटे पाठविली याचा पोलीस शोध घेणार आहे. शिवाय त्याने ती कुठल्या तारखेला पाठविली यावर डाकघरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासून त्या भामट्याची ओळख पटवली जाणार आहे. तो ज्या गंभीर तपासाचा धागा असल्याचेही पोलीस आणि खासगीत बोलताना सांगितले.